मी प्रतिभा, खाणं पिणं शेतीबाडी या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. मी आज तुम्हाला छानपैकी एक घरगुती अशी एक रेसिपी घेऊन आलेली आहे. मी तुम्हाला ती आज दाखवणार आहे आणि ती खूप छान आहे, सगळ्यांना आवडणारी आहे. ती म्हणजे घरगुती खारी. कशी करायची आणि ती कशी, आता लॉकडाऊनचे सगळं मार्केट दुकान बंद आहेत तर आपल्याला घरी करता येतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. चला, आपण नवीन असाल माझ्या यूट्यूब चॅनलवर खाणं पिणं शेतीबाडीला आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईबचं बटन लाल रंगाचं आहे, त्याला क्लिक करा. त्याच्या बाजूला आयकॉनची बेल येणार, त्यालाही क्लिक करा. म्हणजे तुमच्यापर्यंत माझ्या दर्जेदार रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्ही बघू शकता फ्री ऑफ चार्जेस. चला मग, छान छान रेसिपी बघण्यासाठी चला मग लवकर. हे पा, मी 2 चमचे मैदा घेते. हे पा, मी 2 चमचे मैदा घेतला आहे. तसंच हे 2 चमचे मी तूप पण टाकून घेणार आहे. तुमच्याकडे घरचं तूप असेल ते टाकू शका, वापरू शकतात. किंवा तुम्ही वनस्पती डालडा ते पण घेऊ शकता. हे पा, मी आता हे सगळं मिक्स करून घेणार आहे. आपल्याला छानपैकी हे बॅटर करून घ्यायचं आहे. खारी खूप छान असते. याला आपला छानपैकी याला मस्त पेस्ट करून घ्यायची आपल्याला. हातानेच पेस्ट करून घ्यायची आहे, चांगलीपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. हे पा, आपलं बॅटर खूप छान तयार झालेलं आहे. बघा, छानपैकी मस्त फेटळून झालं आहे. आता मी हे एका बाउलमध्ये मी हे काढून घेणार. मी सगळं बॅटर ह्या पद्धतीने एका वाटीत काढून घेतलेलं आहे. आता आपण पुन्हा ह्याच ताटामध्ये आपल्याला हे पण 2 चमचे मी मैदा घेते. थोडं मी चवीपुरतं मीठ पण टाकून घेते. आता आपल्याला हे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला थोडं घट्ट गोळा भिजून घेणार आहे.
म्हणजे खूप आपल्याला घट्ट आणि खूप असं नरम नाही, आपल्याला भिजून घेणार आहेत आपण तो गोळा. ही पहा ह्या पद्धतीने मी हा गोळा करून घेतला आहे छान. त्याला छान असं मी चांगल्यापैकी थोडं आपण चोळून घ्यायचं आहे. हे पहा आता मी ह्यापैकी या पद्धतीने याचा असा रोल करून घेतला आहे. आता मी याचे समान असे तीन भाग करून घेते. हे पहा हे याचे आता मी अशा लाट्या करून घेणार आहे. या पद्धतीने मी तिन्ही लाट्या आता करून घेतलेले आहे छानपैकी. आता मी आपण याच्या छान मी पोळ्या बारीक पोळ्या लाटून घेणार आहे. हे पहा आता इथं थोडंसं मी पोळपाटवरती मैदा टाकून घेतला आहे. आता आपल्याला याचे आपल्याला पातळ पोळी लाटून घेणार आहे. जेवढी पातळ तुम्हाला लाटता आली तितकी ती पातळच लाटायची आपल्याला छानपैकी. आपली खारी छान क्रिस्पी व्हावी टेस्टी म्हणून आपल्याला ही पण पोळी आता पातळ लाटायची. अशा पद्धतीने मी हे पहा मी ह्या प्रकारे छानपैकी पोळी लाटून घेतली. हे पहा अशी पातळ छान पोळी लाटून घेतली. मी अशा प्रकारे आता सगळ्या पोळ्या लाटून घेणार आहे छान. दुसरी पोळी लाटून घेते मी ती पण छान. हे पहा आपली दुसरी पण पोळी लाटून झाली छानपैकी. आपण आता ही पण पोळी लाटून घेणार आहे त्याच पद्धतीने. आता आपली तिसरी पण पोळी लाटून झाली छानपैकी. ह्या पद्धतीने आपल्याला सगळ्या पोळ्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. चला मग आता मी ह्या पोळीला आपण जे बॅटर केलेलं आहे आता मी ते बॅटर पूर्ण पोळीला छानपैकी आता मी लावून घेणार आहे. व्यवस्थित लावून टाकायचं आहे आपल्याला.
या पद्धतीने आपल्याला हे बॅटर लावून घ्यायचं आहे पूर्ण काठापर्यंत व्यवस्थित. आणि मी आता याच्यावरती ही अजून एक आपली दुसरी पोळी ठेवून देणार आहे. ह्या पोळीला पण आपल्याला छानपैकी बॅटर लावायचं आहे. तर मी जेवढं याला छान बॅटर लावलं व्यवस्थित तेवढे आपल्या खारीला छान वेगवेगळे असे पूड येतील याला आणि दुकानासारखी आपली क्रंची खारी तयार होणार आपली. बॅटर करायचं असलं त्यावेळेला तूप आपल्याला रूम टेम्परेचरप्रमाणेच घ्यायचं आहे. आपल्याला पातळ तूप घ्यायचं नाही आहे. आपली ही खारी टेस्टी खमंग खूप छान होणार आहे. आपलं आता हे बॅटर लावून झालं. आता मी पुन्हा ही पोळी ठेवून घेणार आहे छानपैकी. आपल्याला याला पण लावून घ्यायचं आहे. आपल्याला पूर्ण काठापर्यंत आपल्याला बॅटर स्प्रेड करायचं आहे. क्रिस्पी छानपैकी आपली खारी तयार होणार. अशा प्रकारे मी आता हे लावून मी अशा प्रकारे हे सगळं बॅटर आपलं लावून झालेलं आहे. आता मी याला थोडं फोल्ड करणार आहे आणि त्या फोल्डवरती पण आपल्याला हे बॅटर पूर्ण लावून घ्यायचं आहे. हे पहा ह्या पद्धतीने मी आता लावून घेतलं आहे आणि पुन्हा आता याला मी वळून घेणार आहे. पुन्हा मी याला थोडं आपलं बॅटर लावणार आहे. आता मी पुन्हा हा भाग इथपर्यंत आणणार आहे आणि हा पण मी याला आणून इथं हे आता जोडून देणार. थोडं मी याला प्रेस करून घेणार आहे. आता मी डिश घेणार आहे. थोडं मी याला मैदा स्प्रेड करून घेते. आता
आता हे छानपैकी मी आता हे पा असं प्लेटमध्ये मैदा टाकला आहे, त्याच्यावरती मी हे आपलं केलेले पोळींचा मी लेयरची मोठी एक लाटी ठेवून घेतलेली आहे, त्याला आपलं बॅटरही छान लावून झालेलं आहे. आता हे आपल्याला फ्रीजमध्ये तुम्हाला एक अर्धा तासासाठी 30 ते 40 मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तुमचा जर फ्रीज मॅक्झिममवर असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे, लो असेल तर तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवू शकता. अर्धा तासासाठी आपल्याला हे आता ठेवून घ्यायचं आहे. चला ठेवून घेऊ. हे पा आपले 10 ते 15 मिनटं झाले, छान झालेलं आहे. आता आपण याला थोडं स्प्रेड करून थोडं लाटून घेणार आहे. चला हे आता आपण लाटून घेणार आहे. पा ह्या पद्धतीने मी हे आपण असं मी सरळ लाटून घेतले. आता आपण याचे छानपैकी कट करून घेणार आहेत. आपण व्यवस्थित हे पा या पद्धतीने मी वेगवेगळे असे कट करून घेतलेले. आपल्याला पाहिजे त्या आकारात आपण आपले कट करून घेणार आहेत. तुम्हाला किती जाड ठेवायचं त्याच्यावर तुम्ही ठरवायचं. आता मी ह्या एका प्लेटमध्ये मी हे सगळे असे ठेवून घेणार आहे. याला सगळे ह्या पद्धतीने छान कट करायचे आहेत आपल्याला, जाड बारीक. हे पा असे आपल्याला जाडीचे मी असे करून घेतलेले. आपल्याला आवडतील तसे आपण करून घ्यायच्या. तुम्ही पण ह्या पद्धतीचे करून घ्या. माझ्या व्हिडिओला फॉलो करा. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तसे करून पहा. तर मी हे सगळे ह्या पद्धतीने हे पा मी ह्या पद्धतीने सगळे त्या स्लाइड खारीसारख्या वडे आपण कट करून घेतलेले आहे. आता मी एक फक्त 5 ते 7 मिनटासाठी मी हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे. चला मग हे पा मी गॅस चालू केलेला आहे. मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यात मी रिंग पण ठेवलेली आहे. आता मी ह्या कढईला प्री हीट करून घेणार आहे 1-10 मिनटं. मी फुल गॅस ठेवलेला आहे. आता मी थोडं ताटही असं थोडं झाकून ठेवणार आहे. प्री हीट असलं प्री हीटमुळे काय होतं, आपण जे ठेवणार आहे त्याच्यात खारी
त्याला लवकरात लवकर आज मिळणार आहे आणि त्या खूप खरपूस आणि टेस्टी होणार आहेत. चला मग 10 मिनटं आपण वेट करू. आता आपले 10 मिनटं झालेली आहे. आपली कढई पण छान तपलेली आहे. मी हे फ्रीजमधून काढून घेतलेले आहेत. आता आपण हे कढईमध्ये ठेवून देणार आहेत. हे पहा, आपण कढईमध्ये आता ठेवून देणार दिले आहेत. आपण आता आपल्याला 15 ते 18 मिनटं कमी जास्त वेळ लागेल. प्रत्येकाला कोणाचा गॅस किती फ्लेमवर असतो. मी आता थोडं गॅसवरती ठेवणार आहे. त्याला मी थोडं सिमवर करणार आहे. आता मी हे ताट पण झाकून घेते. आता मी 15 मिनटं गॅस थोडा 5 मिनटासाठी मी फुल ठेवलेला आहे. मग तो आपण कमी जास्त करत राहायचं आहे. 15 मिनटं आपण हे पहा आपले छानपैकी झालेले आहेत. आता आपण याला थोडं सगळे आता मी हे आणखीन 5 मिनटासाठी आपल्याला पलटून घेणार आहे. मी थोडा मी आता गॅस बंद करते. चला मी सगळं पलटून घेणार आहे. हे पहा आता मी हे झाकण काढून घेते. आपले 15 मिनटं झालेले बघा. छान बघा किती कुरकुरीत टेस्टी झाली आहे. आता मी हे प्लेट काढून घेते. हे पहा आपली खारी तयार झाली. कुरकुरीत टेस्टी. मी आता ही सगळी काढून घेणार आहे. छानपैकी आपली खारी खूपच छान झालेली आहे. बघा तिला छानपैकी पूड पण आलेले आहेत. थोडी आपण पातळ लाटली आहे. तुम्ही थोडी जाड लाटली तरी चालेल. बघा किती कुरकुरीत छान टेस्टी झालेली आहे. आपली खारी खूप छान खमंग छान तिला पुडपूड आले आहेत. कुरकुरीत आपली खारी तयार झालेली आहे. चला मग आता आपण ही एका प्लेटमध्ये मी छानपैकी काढून घेणार आहे. बघा झटपट होणारी. तुम्ही तुमच्या वेळेनुसार करायला पाहिजे. मुलांना तर हे खूपच छान आवडणार आहे. टेस्टी आणि कुरकुरीत आपली ही खारी तयार आहे. बघा तुम्ही पण ह्या पद्धतीने तुम्ही करून पहा. सगळ्यांनी अशी करून खाऊन पहा. आपली खारी कुरकुरीत टेस्टी अशी झालेली आहे. खूपच सुंदर छान. बघा तिचे छानपैकी आपले लेयर पण आलेले आहेत. छान ती फुगली पण आहे. बघा तुम्हाला मी तोडून पण दाखवते. बा खूपच सुंदर. बघा कुरकुरीत अशी ही आपली टेस्टी खारी घरगुती तयार झालेली आहे. कोणाला आवडणार नाही बरं. करून पहा. तुम्हाला आवडल्यास जरूर जरूर तुम्ही शेअर करा.
व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती सगळ्यांना, आपल्या फ्रेंड्सला तुम्ही शेअर करा. आवडल्यास जरूर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मला कळवा. आणि घरगुती हेल्दी आपली खारी करून खा, तब्येत सांभाळा. इट्स हेल्दी, स्टे हेल्दी, खूप सुंदर मस्त खा. सकाळी चहाबरोबर खा, 4 वाजता स्नॅक्स म्हणून खा, स्नॅक्स म्हणून खा, किंवा मुलांना पाहिजेल तेव्हा दुधाबरोबर बोर्नविटाबरोबर तुम्ही देऊ शकतात. 1 महिनाभर तुम्ही करून ह्या डब्यात पॅक ठेवू शकतात. अशा पद्धतीने ह्या प्रमाणात तुम्ही पण फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.